अगो चिंगी काय आवडतं ते लाडू, एका फटक्यात अर्धा पाकिट संपवल्या. पण ते काय एखाद दुसरं लाडू खाऊ द्यायचो दिवसात, एकदम खाल्ल्यानंतर पोटात दुखत. आबा मस्त चाय ठेवतोय, मग बाहेर बसून गप्पा मारू. नंदी, हॉस्पिटलात नाही गेल्यानंतर सुलक्षणा नाही का भेटू गेलं होतंस काय गो? नाही, थेट इकडेच येलो, मग भेट नाही झाली. म्हणजे जाऊ खोया होता ना. वय का आबा? पाटकरांनी मला सांगितलं सगळं. मुलगी झाली म्हणून त्यांना आनंद नाही झाला आबा. पण एकदा जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांना काय वाटतं समजून घेऊ गो आता ना. तुझा काय म्हणणं? तुमका माहिती असा आबा माका काय वाटतं. अख्खा कुटुंब एकत्र राहूक व्हाया असं वाटतं माका. ते आमच्या लेकीक जर स्वीकारणार नसतील तर एकत्र कसे राहणार? आता जा आहे त्या स्वीकारायचा. आबा तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही येत. नाही राघवराव, आपण सगळे मिळून एकदा बोललो असतो त्यांच्याशी. नाही आबा, नात झालीये छान झालं असं आता त्याने किती बरोबर दाखवलं तरी सुद्धा नाही ती खुश नाहीये. तिला नातूच हवा होता आणि आता कितीही तिला समजवण्याचा प्रयत्न केला ना ती सामावून नाही घेणार. तिची मतं आता स्पष्ट झालेली आहेत आणि माझ्या मुलीला मी कमी लेखू देणार नाही कोणाकडूनही, मग ती माझी आई असली तरी सुद्धा. आईचं जे वागणं आहे त्याच्यावरून गेली अनेक वर्ष चिंगीज सोबत जी वागत आली आहे त्याबद्दलही माझ्या मनात आता संशय निर्माण झालाय. आबा कुटुंबाने एकत्र यावं असं तुम्हाला मनापासून वाटतंय मी समजतो, पण जेव्हा गोष्ट मूळ तत्वांवर येते ना तेव्हा पर्याय उरत नाही. माणसाची मतच माणसाला घडवत असतात ना, आणि आईची मतं मला अजिबात पटत नाहीयेत. त्यामुळे काही केले आता आम्ही त्या घरात आमच्या लेकींना घेऊन जाणार नाही. आणि आबा प्लीज तुम्ही सुद्धा आईला समजावायला वगैरे जाऊ नका. नाही मी, तुम्ही सगळे इकडे कसे आहात तुमचं सगळं नीट चाललंय ना हे बघण्यासाठी माझी ना तिला बघण्यासाठी आलो होतो. खर तर सुलक्षणाताई पण माझ्या बहीणबाई आहेत ना, त्यांचीही मला काळजी वाटते. त्याही आजी झाल्या, त्यांनाही नात झाली आहे ना. आबा तुम्हाला जितका आनंद झालाय ना कणभर सुद्धा आईला आनंद झालेला नाहीये. काय ग बाई, एकटीला घर खायला उठतंय. आनंदीची काळजी घ्यायची होती तेव्हा जरा धावपळ होती आयुष्यात, तर ती पण नाही. त्या एकटीने काय करायचं ना समजत नाही, भणभणतं डोकं माझं. ते मला शेजारी पण असे आहेत ना, एक कामाचं नाही, एक कोणी दिसत पण नाही, सगळ्यांचे दरवाजे आपले बंद. काय करायचं यांचं ना कळत. शेजार धर्म असतो, विचारपूस असते. पण अर्चना काय म्हणतेस ग, कशी आहेस? कुर्ता छान आहे तुझा. कशी आहेस? हाव मी बरी आहे. काकू आपण नंतर बोलूयात का? आता जरा घाईते मी. असले घाई गा? घाईते घाईते पाळलेले कपडे घरी घेऊन चाललीस. हा त्यात कसली घाई आहे? अहो नाही, श्री येईल ना शाळेतून, मागच्या घरभर मला शोधेल आई आई करत, म्हणून म्हटलं निघते मी. अग ऐक ऐक ऐक, माझ्या डोक्यात असा प्लॅन होता की आपण दोघींनीच मिळून अशी डब्बा पार्टी करूया का, म्हणजे माझ्याकडचंच सगळं जेवण, तू फक्त जेवायला ये माझ्यासोबत. येतेस? एकत्र जेवण नाही, आम्ही तिघेच जण घरी ना, मग स्वयंपाक सकाळी बाई करून जाते, मग पुन्हा बनवणार. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? मी हवंय तर आणून देते तुम्हाला जेवण. त्याचं काय, मग काय, मग शेवटी मी एकटीच जेवणार ना. का आनंदी आणि राघव भाऊजी कुठे आहेत? कुठे बाहेर गेलेत का? हो कुठे गेलेत? तुला काय झालं चौकशा? कुठे गेले, काय गेले, कसे गेले? जा लेख आला असेल ना, जा त्याला जेव खाऊ घाल. जा बरं, येते मी. मला सांगते कुठे गेले काय गेले.
मग काय करायचं आम्ही सांगायचं का तुम्हाला काय झालं आमच्या घरी ते नमस्कार सुलक्षणाताई आबा परम कळलेलं मला तुम्ही आलात ते पण मला वाटलं बाई मला कशाला भेटायला याल खालच्या खालून नातीला आणि पुलेकीला भेटून निघून जाल असं वाटलं मला नाही हो असं कसं तुम्ही वीण बाई आहात आमच्या तुम्हाला भेटल्याशिवाय कसा जाईल मी या या आता लवकर नाही जाणार नातीचं बारसं करूनच जाणार आहे काय ठेवलं नाव म्हणजे काही ठरलं असेल ना मला बाई कोणी सांगत नाही मी आपली एकटीच आहे ना इथे नाही हे नाव वगैरे अजून ठरलेलं नाहीये पण तुम्ही कशा आहात आणि गुडघे काय म्हणतात तुमचे छान गुडघ्यांचं काय ते आपले जन्माला पुरलेत नाही मला कळलं होतं तुमच्या गुडघ्यांबद्दल म्हणजे जास्त बरं नाही वगैरे पण आता काळजी करू नका नात आली आहे ना घरी बघा सगळं व्यवस्थित होणार एकदम किती गोड आणि लागवी मुलगी आहे सांगू अहो मी अशी अशी दोन मिनिटांसाठी तिला घेतली ना अशी खुदकन असली हो झोपेत खूपच सुंदर आहे म्हणजे इतकी गोड असते की एखादा दुःखी माणूस सुद्धा तिच्या बरोबर हसायला पाहिजे हा आणि सांगतो तुम्हाला जरा जरा नाजूक आहे पण काळजी नाही करायची नक्की अगदी बघा बाळस धरणार काही दिवसांनी हा आता कुणावर गेलीये नेमकी असं नाही सांगता यायचं पण नाक आनंदी सारखं झालंय डोळे राघवरावांसारखे झालेत आणि आणि गाल थोडेसे चिंगी सारखे वाटतात गुबगुबीत हा छान आहे चांगलंय तुम्ही आनंदी आहात ना मी आनंदी म्हणजे मला कळलं तेव्हा तर एकदम खुश झालो मी आणि आता तिला भेटलो ना तर माझा आनंद अगदी दुप्पट झाला म्हणाला चांगलंय राघवला पण बरं वाटलं असणार तो तर आनंदी आनंदच आहे त्याच्या आयुष्यात आणि तसंही त्याचं माझ्यापेक्षा तुमच्यावर आणि त्या पाटकरांवरच जीव आहे म्हणा तर आनंद आहे बसा काय घेणार थंड गरम का साधच देऊ पाणी साधच द्या काय झालं काय म्हणाला सुलक्षणाताई नीट बोलल्या का नातीचा विषय काढल्यानंतर बोलायचंच टाळलं त्यांनी कि मग बोलणंच बंद केलं नाही बोलल्या चांगल्या पण म्हणजे नातीविषयी मी जे काही सांगितलं ते नीट ऐकूनही घेतलं त्यांनी पण नातीला भेटण्यासाठी किंवा तिला बघण्यासाठी फारशी उत्सुकता नाही दाखवली त्यांनी मला वाटलं सुद्धा आणि खर तर त्यांचा राग राघवरावांवर जास्त आहे असं मला वाटलं म्हणजे त्यांनी स्वतंत्र वेगळा असा संसार थाटला ना म्हणून मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला इकडे राघवराव आनंदी त्या दोघांशीही मी बोललो आनंदीचं म्हणणं आहे म्हणजे ती तयार आहे ती म्हणते की आपलं घर आपलं हे कुटुंब एकत्र राहायला हवं अशी तिची इच्छा आहे पण राघवराव ऐकत नाही आणि तिकडे सुलक्षणाताई काही समजून घ्यायच्या मनस्थितीत दिसत नाही कसं ना बघ हे दोघं मायलेक आहेत ना ते प्रचंड हट्टी आहेत दुराग्री आहेत कुणीही नमत घेणार नाहीये आता हे कुटुंब एकत्र आणण्यासाठी आपल्यालाच काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहेत आले रे माहितीये दुसरं कोण येणार कचरेवाला नाही तर पोस्टमन घरातले तर काय येणार नाही अरे हो जरा धीर नाही का रे तुला वेळ लागतो म्हातारा माणूस आहे अहो किती वेळ लावला मावशी कचरा रात्रीच बाहेर टाकत जा ना आता आणलाय ना आणलाय ना बोलायचं नाही विसरले रात्री ठेवायला गे साहेब बरोबर वेळेत ठेवतात असू दे घरी नाहीत का साहेब तुला काय करायचंय घरी नाहीत का परी नाहीत काय मिळाला ना कचरा जा तोंड घेऊन म्हणजे एकटी म्हातारी राहते घरामध्ये काय करायचं चौकशा मी एकटी राहते का दुखटी राहते मिळाला कचरा चालता हो
घ्या तुमचा कचरा. एकट्या बाईचा कचरा मी नाही नेणार. काय काय संबंध, काय संबंध? पुरुष आहे मी, मी का तुमचा कचरा नेऊ? पुरुष असण्याचा संबंध काय म्हणजे? का नेणार नाहीस तू? तुम्ही तुमचा कचरा टाका ना. सारा कचराही टाकता येत नाही का तुम्हाला? अरे का? आणि हो, जरा सांभाळून. काय एकट्या म्हातारी राहत आहे ते भोपळ्यातल्या म्हातारीची गोष्ट माहितीये ना? मला काय वाक्सी येणार आहेत खायला? नाही नाही नाही, वाक्सी व नाही, चोर सिरियल किलर. त्याचं काय आहे, हे एकटं म्हातारं पाहून घुसतात घरात. आणि भोपळा? तुमच्याकडे तर भोपळा पण नाहीये. सांभाळून. काय बोलून गेला? कचरा तर नेलाच नाही, माझ्या डोक्यात कचरा भरून गेला. खरं झालं तर सिरियल किलर बाई टीव्हीत दाखवतात. राघवा, राघवा, राघवा. साहेब ओके ना? एकदम एकदम ओके, मस्त. पण साहेब कशाला घाबरवता म्हाताऱ्या माणसाला? अहो ब्लड प्रेशर वाढतं ना घाबरून. अरे बाबा, तुला आम्ही सल्ला विचारू तेव्हा सल्ला दे, आता सल्ला नको तुझा. आता मदत केलीस ना, तेवढ पुरुष आहे, ठीक आहेत ना? ये परत बोलवतो. ये काय सांगताय? म्हणजे काय तुला सांगतो, आमचं ठरल्याप्रमाणे त्यानं सुलक्षणाताईंना सांगितलं मी तुमचा कचरा नेणार नाही, मी पुरुष आहे. हो तर त्याचा काय संबंध? अगं सुलक्षणाताईंनी हेच विचारलं, यावर तू पुढे काय म्हणाला? बघा तुम्ही एकट्या दुकट्या घरी असता, चोर येतात, दरडखोर येतात, काही होऊ शकत. याने त्या घाबरतील ना? अगं घाबरायलाच हवं त्यांनी, तेव्हाच तर त्यांना कुटुंबाची कमतरता जाणवेल ना. सुलक्षणाताईंचा फोन आलाय. हो त्यांचा कसा काय नेमका फोन आला? अगं बाई त्यांना कळलं की काय आपण त्या सफाईवाल्याला पाठवलं होतं त्यांच्याकडे? अगं त्यांना कसं कळेल? काय नाही, थांब मी बघतो काय ते. हॅलो, हा बोला सुलक्षणाताई. हा हा हॅलो, काय म्हणता, कसे आहात? बरे आहात ना? अहो माझं काय, अहो दोन दोन नाती झाल्यात मला, एकदम खुश आहे. तुमचं सांगा, तुम्ही कशा आहात? चला, म्हणजे मी फोन केल्यावर कळीना, पण माझी समोरून कोणीतरी चौकशी करतंय, माझ्याविषयी काळजी व्यक्त करतंय, बरं वाटलं. हो विहीनबाई, अहो तुमची काळजी वाटणार नाही का मला? सांगा काय झालं, सांगा बरं मला. नाही ते सांगायला कसंच होतंय, पण हे कसं सांगू, असं झालंय, पण सांगतेच. काय झालंय माहितीये का पाटकर, घरातलं सामान संपलंय सगळं. भाजी बिजी काहीच नाहीये. मला वाटलं होतं राघव येऊन बघून जाईल, सामान पाठवेल, पण तरी काही त्याला असं वाटत नाहीये आईची काळजी वगैरे. तर म्हटलं कोणाला सांगावं म्हणून तुम्हाला फोन केला. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं पाठवतो तुम्हाला. काय काय हवं तुम्हाला सांगा बघू मला, मी सगळं लिहून घेतो. हा एक मिनिट, हा सांगा. हा बघा, मला बस झालं, अजून काही हवंय का? अजून अजून एक, आणि ते हे द्या ना, माझे टूथपेस्ट संपले. हो काय करू, मला कळत नाही, दोन दिवस मिठाने घासले पण ते बरं नाही जमत, मला त्रास होतो ना. टूथपेस्ट छोटूशीच पाठवा. बर बर पाठवतो. कसं आहे ना सुलक्षणाताई, अहो तुमचे कसे गुडघे दुखतात ना, तशी आजकाल आमची पण हाडं करकरतात, तेव्हा आम्ही पण काही खाली जात नाही हो. हल्ली घरपोच सेवा मिळते ना, आम्ही सगळं सामान घरी मागवून घेतो. तुमचं कसं होतं माहितीये ना, आधी तुमच्या घरी राघव आनंदी होते ना,
तर तुमच्यावर कसली जबाबदारी पडत नव्हती, पण आता तुम्ही एकट्या पडलात की नाही तेव्हा हे सगळं लागतं ना तुम्हाला. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं सामान मी पाठवतो. मुलगा येईल तुमच्या घरी, हा वाट बघा. थँक्यू. अहो तुम्ही खरंच पाठवणार आहात का सामान? अगं एकटी म्हातारी घरी असते ग ती. म्हातारी काय म्हातारी, अहो त्या आपल्याच वयाच्या आहेत, म्हातारी काय म्हणता. नाही पण त्या एकट्याच घरी असतात ना. पाठवतो सामान सगळं. हो काय पाठवतो पाठवतो करताय. ही एकच संधी मिळाली आपल्याला, गमावू नका ती. काय लबाडवाई आहेस ग तू, मी तर विश्वासच ठेवू शकत नाही. अरे इतकी वर्ष मी तुझ्याबरोबर संसार करतोय, पण तुझं डोकं असं काय चालत असेल मला अजिबात कळलंच नाही ग. म्हणजे मी पुरत तुला ओळखलंच नाही. अहो काय, कर्णिक कर्णिक आलास का रे? आला सामान घेऊन. शाबास, सगळं आणलंस ना राजा. हा हा शाबास, ठेव 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 ठेव, वाटच बघत होते मी. काय आलं? तुम्ही कोण? मी कोण म्हणजे माझच घर आहे. नेहमीची घरातली माणसं कुठे आहेत? मी तुम्हाला नाही ओळखलं. ए गेली कित्येक वर्ष मी या घरात राहते, ओळखत नाही म्हणजे. नाही नाही मी तुम्हाला नाही ओळखलं. तुम्ही आनंदी मॅडम ना बोलवा, हे सामान आहे ना मी त्यांनाच देणार, त्यांच्या बाबांनी फोन केलाय. तुला बाकीचं काय करायचंय? सामान ठेव, पैसे घेऊन चालता हो. नाही नाही मग आमच्या मालकाकडे कंप्लेंट जाते, दुसऱ्याच्या घरात सामान दिलं म्हणून मग आम्हाला ओरडा खावा लागतो. तुम्ही आनंदी मॅडम ना बोलवा बघू. मुद्दाम करताय ना तुम्ही सगळेजण. हा सकाळी तो सफाईवाला हेच बोलून गेला, आता तू पण हेच बोल. तुम्हाला काय वाटतंय रे? ए ए मुला माझ्याशी उज्जत घालायची नाही, जरा पैसे घ्यायचे चालतो. घरात किती माणसं काय आहे, तुला काय पडलंय? चल. ओ तुम्ही माझ्या कशा ओरडताय? आता मी हे सामान तुम्हाला देतच नाही. अरे ए मी गाडू मी. अरे ए अरे ऐक रे, अरे सामान ठेव ना. ये मुद्दाम चाललंय, हे मुद्दाम चाललंय. अरे मला कळत नाही का? सगळं कळतंय मला, एकटीला पाडायचे धंदे आहेत ना. काय कोणी घरात, मी येणार नाही, मी येणार नाही. तुम्हाला काय वाटतं मी एकटी राहू शकत नाही? मी राहते एकटी, मी राहते एकटी. काय गरज नाही मला कोणाची. दिहकडे अब हळूहळू. हळू खोद चाकतस काय, तुझीच लेख आहे ना. हाय पण नाजूक हा ना आबा. लहान बाळ म्हणून आपल्या काळजी वाटत, पण ही बाळा तितकीशी नाजूक नसतं. पहिल्यांदाच जे आई बाबा होतात ना, त्यांच्याकडून जे चुका होतात त्याची माहिती निसर्गात असता, त्या चुकांचा परिणाम त्या बाळावर होणार नाही याची काळजी निसर्गाने घेतलेली असता. त्यामुळं अजिबात ताण घ्यायचो नाही, घाबरायचा नाही. हा आबा, ह्या शिक्षण तुमका खैसून मिळालं आपल्या गावात? अगो तुमका तीन लेखिंका वाढवताना ह्या शिक्षण माका मिळाला. तुझी आऊस तुमची काळजी घ्यायची, तुमका कसा वाढवत होती ती, ह्या सगळ्या मी बघितलंय. अगो एकदम बिनधास्त होती ती, म्हणून तुम्ही सगळी जणा एवढी मजबूत झालास. ती गेल्यावर घरातली सगळी जबाबदारी माझ्या एकट्यावर पडली, आणि घरात कोण दुसरा बायल माणूस पण नव्हता ना. आबा आई गेल्यानंतर आम्हा तिघींका तुम्ही वाढवलास. ह्या सगळा मी एकट्यान करतय अशी कधीच तक्रार नाही केली. तुम्ही मुली म्हणून आमका कधीही कमी लेखलेलं नाही आबा. आबा मुली जे आईला प्रश्न विचारतात, त्या सगळी प्रश्न मी तुमका विचारली, आणि तुम्ही पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलास. आम्हाला वाढवताना कधीच कसलीच कमतरता ठेवलास नाही. आबा कसा जमवून आणलास ह्या सगळा, माका तुमचा लई अभिमान वाटतं आबा. गावातले असून तुमचे विचार एवढे पुढारलेले उदात्त कसं काय बाबा, आणि शहरातली माणसं असून मुलगो मुलगी असं भेदभाव कशी काय करतात? सोप्या गो, माणसान माणसाक जीव लावलो ना, सगळा सोप्या होता.
बायका किती खमकी असतात ना, याचं उदाहरण तुझी आऊस होती माझ्या डोळ्यासमोर.